वाटतं की मी जर जर नाही मी राज ठाकरे बद्दल चुकीचं चुकीचं स्टेटमेंट दिलं असेल त्याच्याबद्दल माफी मागते. आजच्या नंतर मी कधीच हा माझ्या डोक्यावर नाहीये. मराठी तुम्ही जेवढं मॅडमचा वाद कामाचा होता, कामाचा वाद चालत असताना मॅडमने एक स्टेटमेंट केला त्याच्यामध्ये, तुम्ही जाऊन राज साहेबांच्या घरी जाऊन काम करा. मी आणि मराठी भाषेला मोजत नाही त्याच्यासाठी आज मॅडमची रितसर माफी मागून घेतलेली आहे. मी समीक्षा मार्कंडे, ठाणे शहर अध्यक्ष. आज आम्ही पूर्ण महिला सेना मुलींना न्याय देण्यासाठी या ऑफिसला इथे आलो, वाघेज स्टेटला. आज या मुली तुम्ही बघत असाल, त्याई तुझं नाव श्रुतिका हाके, अश्विनी ओहोळ, अमृता हरगडे. आज या मुलींचे पगार अडकलेले होते, पण विषय पगाराचा नव्हता, ते मराठी भाषेचा आणि राज साहेबांचा होता. आज सुनीता रॉय या ऑफिस, संगीता रॉय या ऑफिस चालवताना आज मुलींना तुला वरून 18व्या माळ्यावरून फेकून देईन, मराठी चालणार नाही, मराठीची वाट लावून टाकेन, काम करायचंच असेल तर राज साहेबांच्या घरी जाऊन काम करा, ते पैसे देतील, हे असे स्टेटमेंट या सतत मुलींना करत राहायची. आज मॅडमला आम्ही भेटलो आणि आज मॅडमला भेटून रितसर साहेबांसाठी वापरलेले गैरशब्दांबाबतीत त्यांच्याकडनं माफीही मागून घेतली, पण ते बोलता बोलता आज स्वतः मॅडम जेव्हा त्यांच्या बॉसचं नाव काढलं गेलं तेव्हा चिडल्या आणि बोलल्या की माझ्या बॉसचं नाव नाही घ्यायचं. मग जर ह्यांच्या बॉसचं नाव घेताना ह्यांना जर इतकं आग लागते तर मला हेच म्हणायचंय, आज मराठी मुलांना कामावरून काढून टाकता, त्यांच्या मराठी भाषेवरती चर्चा करता, आमच्या राज साहेब ठाकरे यांच्यावरती चुकीचे वक्तव्य करता, हे कुठपर्यंत योग्य होतं? आज या महिलेला जाब चांगला विचारलेला आहे, त्यांच्याकडनं रितसर माफी मागून घेतलेली आहे, व त्या येत्या 5 दिवसांमध्ये या मुलींचा पगारही त्यांना मिळवून दिलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.